आपण आता बघितलं की बाबा शेंगांचं टर्कल काळं झाल्यानंतर भैमुख काढणीस आला परंतु शेतकऱ्यामध्ये सर्वात महत्वाची एक जे काढणीचा जो नुसकानीचा भाग आहे तो मी फार सांगू इच्छितो की एक कसं होतं की आता आम्ही माझ्या शेतावर मी माझी लागवड करतो आणि माझी लागवड करत असताना माझ्याकडे मी साधारणतः एका एकरमध्ये एक दीड लाख एक लाख सत्तर हजारापर्यंत पर्यंत प्लांट ठेवतो पण जरी आपण असं कमीत कमी प्लांट धरले आणि ॲव्हरेजली दीड लाख प्लांट एका एकरमध्ये धरले आणि जर समजा एका प्लांटची एका झाडाची जर एक शेंग खुडली तर एक शेंगा साधारणतः वजनानं एक ग्रामित राहिले हा एक ग्राम भरते आणि जर समजा तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन नीट नाही के केलं काढणीच्या वेळेस तर काय होऊ शकतं तर मग काय होईल एक शेंग खुडली एक शेंग खुडली तर तुमचं जर दीड लाख झाड असतील तर दीड क्विंटल उत्पन्न जाईल तुमचे जर दोन शेंगा खुडल्या तर तीन क्विंटल उत्पादन जाईल तीन खुडल्या तर साडेचार क्विंटल उत्पादन जाईल आणि त्याच्यामुळं तुमचा खूप मोठा नुकसान होईल उत्पादनाचं त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी सर्वात महत्वाची काळजी काय घ्यायची की शेंगा आपला जे काढायचा आहे उद्या भुईमुग त्या भुईमु भुईमुगाचं क्षेत्र ते वीस गुंठे असो एक एकर एक असो जे तुमच्याकडे मजूर उपलब्ध असेल त्या ते हिशोबाने तेवढंच जमीन फक्त संध्याकाळी दीड तास स्प्रिंकलर देऊन भिजवायची आणि भिजवल्यानंतर ते जमीन सकाळी काढायची रात्री भिजवून सकाळी काढल्यानंतर ती जमीन एकदम मस्त मोकळी होते आणि तुमचं शेंगा खुडण्याचं प्रमाण एकदम नगण्य म्हणजे नगण्य होतं हा सर्वात महत्वाचा काम आहे त्यातलं उत्पादन वाढीतलं तर हे शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे